हॅलो, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण अर्थशास्त्र या विषयाच्या सामाजिक शास्त्राच्या नियमाची तुलना आपण अभ्यासणार आहोत. इतिहास, राज्यशास्त्र, नीतीशास्त्र आणि समाजशास्त्र इत्यादी सामाजिक शास्त्रापेक्षा आताच्या नियमाने अधिक काटेकोरपणे निश्चित त्याचे पालन करावे लागते. कारण प्रत्येक आर्थिक बाब हे मूल्याचे मापदंड मोजल्याशिवाय त्याचे मोजमाप किंवा समाजशास्त्रामध्ये उपलब्ध करता येत नाही. त्याच्या आधारे सांख्यिकीय तत्वावर पद्धतशीरपणे माहिती गोळा करून त्याची माहिती निश्चित करता येते, त्याला अर्थशास्त्रीय सिद्धांत असं म्हटलं आपल्याला दिसते. अर्थशास्त्र नियम किंवा शुद्ध नियमांची तुलना आपल्याला करता येईल इतर शुद्ध शास्त्र नियमाप्रमाणे. अर्थशास्त्र शुद्ध नियम सुद्धा कारण मीमांसा आणि शारीरिक पारस्परिक संबंध दर्शवतात. असे म्हटले जाते की शास्त्रीय नियम जसे भौतिकशास्त्रात नियम, रसायनशास्त्रात नियम, अर्थशास्त्रात नियम यांचे अंतर आढळून येते. कारण अर्थशास्त्राने हे प्रवृत्ती दर्शक असतात, पूर्णतः निश्चित आणि काटेकोरपणे नसतात. म्हणून तुलनात्मक निश्चितीकरण करणे सुद्धा आवश्यक मानले जाते. नंबर एक, शुद्ध शास्त्रातील नियम हे निश्चित बिनचूक आणि तंतोतंत जुळणारे असतात. भौतिक शास्त्रातील गुरुत्वाकर्षणा नियम आकाशात फेकलेली वस्तू थोड्या वेळ जमिनीत पडू शकते, तर रसायनशास्त्रातील नियम ऑक्सिजन हायड्रोजन याच्या वायू स्वरूपापासून पाणी म्हणजे 2H2+O2 = 2H2O ही संज्ञा तयार करता येऊ शकते. नंबर दोन, शुद्ध शास्त्राचे प्रयोग पद्धतशीरपणे विपुल प्रमाणात वापर केला जातो. प्रयोग पद्धतीमध्ये संबंधित चल आणि अचल घटकांना नियंत्रित करणे शक्य होते. अर्थशास्त्रासारख्या सामाजिक शास्त्रामध्ये फार मर्यादा राहतात. मानवी घटक स्वतंत्र असतो, सामाजिक घटकांना नियंत्रण व स्थिर ठेवता येत नाही. कारण समाजातील परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे. एखादी घटना विशिष्ट घडल्याशिवाय त्याचा परिणाम काय होईल याचे अर्थशास्त्रामध्ये नियम अनुमान करता येते, निश्चितपणे त्याचा अंदाज बांधता येत नाही. जस शुद्ध शास्त्र नियमाप्रमाणे बांधून ठेवले जाते, मनुष्य बुद्धिवादी असला तर त्याचे मन अत्यंत गुंतागुंतीने चल विचार असते. त्यामुळे नियम थोड्या पद्धतीने विचार करेलच किंवा निष्कर्ष काढेलच असं नाही. कारण मानवी शरीराचा नियम कसा आहे, चल विचल किंवा अचंचल स्वरूपाचा नियम सुद्धा त्याला लागू होतो. नंबर चार, शुद्ध शास्त्र नियमात अचूक माहिती पूर्वानुमान करणे क्षमता राहते. रसायनशास्त्र नियमानुसार दोन घटक जेव्हा हायड्रोजन आणि ऑक्सिजन एकत्र आणून त्या ठिकाणी चिंगी पडल्यास त्यापासून पाणी तयार करता येते. खगोलशास्त्राच्या नियमानुसार दसरा विजयादशमीला कधी येणार, लक्ष्मीपूजन कधी होणार, लक्ष्मीपूजनासाठी कोणते मुहूर्त योग्य आहे अर्थशास्त्र नियमामध्ये क्षमता कमी राहते. कारण अर्थशास्त्राच्या नियमाची लागू करणारे गृहीतक अटी प्रत्यक्ष पूर्ण करता येऊ शकत नाही, ते अनियमित आहे. नंबर पाच, शुद्ध शास्त्रातील नियम निश्चित किंवा अचूक असतात. अर्थशास्त्र नियम हे संभाव्य स्वरूपावर आधारित राहतात. डॉक्टर माशेल यांच्या मते अर्थशास्त्र नियमाची तुलना भौतिक शास्त्रातील गुणधर्मानुसार निश्चितपणे न करता येणारी आहे. जसमरण आणि भरती ओटी या नियमाशी लागू करता होऊ शकते. अर्थशास्त्र नियम शुद्ध शास्त्रीय नियमांमध्ये बाबतीत असमानता दिसून येते. किंवा शास्त्रीय नियम शुद्ध वैज्ञानिक नियमाप्रमाणे एखादी घटना कारणे यांची मीमांसा करणारे असतात. नंबर सहा, अर्थशास्त्र नियमाचे व्यवहारिक उपयोगिता. काय व्यवहारामध्ये उपयोग होतो अर्थशास्त्राचा? अर्थशास्त्राच्या नियमाचे व्यवहारिक उपयोगिते संदर्भात वादाचे मुद्दे उपस्थित केले जाऊ शकतात. अभिमत पंतवादी अर्थशास्त्रामध्ये अर्थशास्त्र हे नियम फक्त सरळ लागू पडणार असले तर मुद्द्याचा पोटा वाढला की किंमत वाढते. हा नियम प्रत्येक अर्थशास्त्र लागू पडतो, परंतु ऐतिहासिक विचार आणि पंताच्या मते आर्थिक नियम हे मर्यादित क्षेत्रांना लागू पडतात. याचा अर्थ असा आहे की अमेरिकेतील सर्व अर्थशास्त्रीय नियम भारतामध्ये जसे लागू होतील तसे भारतामध्ये लागू होणार नाही. कारण अमेरिका देशाचा विकसनशील राष्ट्रामध्ये समावेश होतो, भारताचा अविकसित राष्ट्रामध्ये समावेश आपल्याला दिसतो. म्हणूनच कुठल्या प्रकारे सर्वसामान्य माणसाची जर गरज नसेल ते पूर्ण करता येत नसेल म्हणतो भारत असो का अमेरिका असो, त्यामुळे अर्थशास्त्र घट्ट श्रीमंत उपयोग सिद्धांत, ग्रॅसमचा सिद्धांत, फिशरचा सिद्धांत या ठिकाणी लागू पडलेला आपल्याला दिसतो. अर्थशास्त्राच्या नियमाचे महत्व आपण अभ्यासणार आहोत. पुढच्या टॉपिक अर्थशास्त्रीय नियमाचे महत्व. नंबर एक,
उपभोक्त्याच्या दृष्टीने दोन उत्पादकाच्या दृष्टीने आणि तीन सरकारच्या दृष्टीने असे तीन नियम आपल्याला दिसतात. पहिला आपण प्रश्नार आहोत उपभोक्त्याच्या दृष्टीने. उपभोक्ता उद्देश हा महत्तम समाधान मिळवणे हा महत्वाचा उद्देश असतो. समाधान त्याला जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत त्या वस्तूचा वापर तो करतो. त्यामुळे आपल्या इच्छांना महत्वानुसार क्रम ठरतो. अर्थशास्त्र नियमानुसार गरजांची सुसंगत निवड कशी करावी हे कळते. त्यामुळे मर्यादित उत्पन्न असून महत्तम समाधान कसे मिळते हे त्याला समजते. हेच अर्थशास्त्र नियमाचे योग्य अभ्यास करणे क्षमता पातळीच्या अंगी असली पाहिजे. दुसऱ्या उत्पादकाच्या दृष्टीने वस्तूचे उत्पादन करताना उत्पादकाला आर्थिक नियमांचा आधार मिळवा लागतो. उत्पादन आणि व्यापाराला उत्पादनाची राशी वस्तूची किंमत उत्पादन घटकाचे मोबदल इत्यादी गोष्टी निश्चित करताना अशा नियमाचा विचार करून त्याचा उपयोग फायदेशीर ठरतो. तिसरा सरकारच्या दृष्टीने. सरकारच्या दृष्टीने अशा नियमाचे अन्यन्य साधारण महत्व आहे. सरकारला वस्तूवर कराचे आकारणी आकारताना त्याचे नियम महत्वपूर्ण विचार घ्यावा लागतात. देशापुरले आर्थिक प्रश्न सोडवण्यासाठी सरकारला नियमाची मदत करावी लागते. त्यासाठी राष्ट्राच्या आर्थिक धोरण सरकार अर्थशास्त्र नियमाचे मार्गदर्शन आणि महत्वाचे मोजमापन करणे तुटीचे अंदाजपत्रक मूल्यमापन रोजगार क्षमता इत्यादी प्रश्न सोडवणे अर्थशास्त्र नियमाचे उल्लंघन किंवा मापन करावं. नंबर दुसरा अर्थशास्त्र नियमाच्या मर्यादा. नंबर एक अर्थशास्त्र नियमाला काही मर्यादा त्यापैकी महत्वाच्या मर्यादा पुढील प्रमाणे. एक आहे अर्थशास्त्र नियम परिस्थिती सापेक्ष असतात त्यामुळे ती काळा संबंधित ते सत्य राहू शकत नाही. काय सांगितलं परिस्थिती सापेक्ष. परिस्थिती बदलली किंवा त्याचा नियम सुद्धा बदलताना आपल्याला दिसतात. जसं आपण पाहतो की परिस्थिती जसजशी बदलते तसतसं ऋतूनुसार आपल्याला वेगळ्या वस्तूचा आपण वापर करतो. पावसाळ्यामध्ये रेनकोट आणि छत्रीचा, हिवाळ्यामध्ये ब्लँकेट स्वेटर, उन्हाळ्यामध्ये आईस्क्रीम किंवा कोल्ड्रिंक किंवा अन्न थंड पेयाचा सुद्धा वापर करतो. नंबर दोन अर्थशास्त्र नियम व्यक्तीचे वर्तणुकी संबंधित राहतात. वर्तणूक बदलली की वस्तूची सापेक्ष संकल्पना सुद्धा बदलते. व्यक्तीच्या वर्तणुकीच्या परिस्थितीनुसार बदलते. प्रत्येक वेळा अर्थशास्त्र नियम हे सिद्ध करत होतील असं नाही. त्याची बदलती वर्तणूक बदलते वेळा अर्थशास्त्राला अपवादात्मक घटक आहे. अशा प्रकारे आपण पाहिलं अर्थशास्त्राचे महत्व, अर्थशास्त्राचे मर्यादा आणि अर्थशास्त्राची व्यावहारिक उपयोगी आज आपण अभ्यासले. उद्या क्लासिकमध्ये आपण पाहू सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्रामधील फरक आणि त्याची प्रस्थान त्याची व्याख्या त्याच्या मर्यादा सुद्धा आपण उद्या तासिकेला बघणार आहोत. आजच्या तासिकेपुरते एवढंच. धन्यवाद. थँक्यू.